सुजित धेंडे, नेशन इंडिया न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण जमलेलो आहे इथे बाबासाहेबांच्या महापरिणाम निर्वाण दिनानिमित्त. हा दिवस सगळ्यांसाठी का महत्त्वाचा आहे, काय या दिवशी झालं आणि काय या दिवशी आपल्याला मोठा विश्वाला नुकसान झालेलं आहे हे या जमलेल्या लोकांकडनं आणि त्यांचं मनोगत आपण घेऊया. आता खांबेसाहेबांचं मनोगत व्यक्त करूया की 6 डिसेंबर हा जो दिवस आहे, ठीक आहे, आपल्याला किती अभिमानाचा आहे आणि बाबासाहेब आज असते किंवा त्यांनी आज केलं आहे आणि ते असते तर याचं काय दुःख होतं आहे का की त्यांनी जे आपल्यासाठी करून गेलं आहे त्याचं तर सुख आहे, पण ज्यांनी आज जे असते अस्तित्वात तर अजून काय झालं असतं त्याच्याबद्दल ऐकून घेऊया. तर बाबासाहेब आंबेडकर हे खूप कमी वयामध्ये निघून गेले. बाबासाहेबांनी एक शपथ घेतली होती की मी हा भारत बौद्धमय करीन. बौद्धमय करीन म्हणजे कोणत्या जाती धर्म देणार असं नाही, तर त्या या सर्व या भारत देशातील तमाम नागरिकांना मी सुसंस्कारित करीन. बौद्ध धर्माचे रीतिरिवाज त्यांना सांगेन. जे स्वातंत्र्य समता बंधुभाव आहे, जे पंचशील आहे, हे पालन करतील आणि ते मानवतेच्या हितासाठी आहे पंचशील. आणि म्हणून बाबासाहेबांचं ध्येय होतं की मी या भारताला बौद्धमय करीन. आणि बाबासाहेब त्यांचं स्वप्न नाही म्हणता येणार, पण त्यांचं काम अधुरं राहिलं हेच मोठं फार मोठं दुःख होते. बाबासाहेबांनी खूप केलं आहे, पण आता आपल्या तमाम सर्व भारतीयांची ही जबाबदारी आहे बाबासाहेबांचा जो गाडा आहे तो पुढे नेला पाहिजे. बाबासाहेबांचा दीक्षा घेताना तुम्ही होते की तुमचे पूर्वज होते, वडील होते? आमचे वडील होते. आम्ही ओके. वडील वडिलांनी काय सांगितलं तुम्हाला? सांगितलं की बाबा हे धर्म तुम्ही पुढे स्वीकारत चला, या धर्माला तुम्ही पाळत चला, दुसरं तुम्ही इकडे तिकडे तुमच्या धर्माला जाऊ नका, असे आमचे आई वडील बोलून गेले आम्हाला. ओके. तुम्हाला वाटतं या धर्मात जर आलो नसतो आपण तर आज आपली परिस्थिती काय असती? खूप नाजूक असती, खूप बेकार असती परिस्थिती. आता आपली लोक पोत्रात बनून फिरली असती का नाही? फिरलेच असते हो, कुठेतरी भिका मागत फिरले. गाते मुखान रोज वंदना मी पाली, गाते मुखान रोज वंदना मी पाली, संगात गेले बाई मी उपाशिका झाले, संगात गेले बाई मी उपाशिका झाले, जुने देव धर्म मी सोडले घसारे, जुने देव धर्म मी सोडले घसारे, आज भरले अंगी माझ्या धम्माचे वारे, आज भरले अंगी माझ्या धम्माचे वारे, धम्म सागरातल मी शील पाणी प्याले, धम्म सागरातल मी शील पाणी प्याले, संघात गेले बाई मी उपाशिका झाले, संघात गेले बाई मी उपाशिका झाले, बाबा अभिमानी दिला 22 प्रतिज्ञा, बाबा अभिमानी दिला 22 प्रतिज्ञा, पालन करून मी पाळते त्यांची आज्ञा, पालन करून मी पाळते त्यांची आज्ञा, त्या दिल्या होत्या मा 56 साली, त्या दिल्या होत्या मा 56 साली, संघात गेले बाई मी उपाशिका झाले, गाते मुखान रोज वंदना मी पाली, संघात गेले बाई मी उपाशिका झाले, 4 उपासक मी पाळते ने माने, 4 उपासक मी पाळते ने माने, सुखी जीवनाचा मार्ग दाविला अभिमाने, सुखी जीवनाचा मार्ग दाविला अभिमाने, शील अलंकार सारे अंगावरी ल्याले, शील अलंकार सारे अंगावरी ल्याले, संघात गेले बाई मी उपाशिका झाले, संघात गेले बाई मी उपाशिका झाले, जय भीम जय भाव. बाबासाहेबांनी जे काम केलंय ते एक लिमिटेड किंवा एक विशिष्ट जातीसाठी केलेलं नाही आहे, सर्वांसाठी केलं आहे. तरी पण काही लोक किंवा काही कंटक म्हणा काही लोक त्यांना त्यांची जाणीव नाही आहे, तर त्या लोकांसाठी तुम्हाला काय म्हणायचं आहे खांबेसाहेब? नाही, मला असं म्हणायचं आहे की हा जो काय बाबासाहेब राष्ट्रपुरुष आहेत, विश्ववंदनीय आहेत, बाबासाहेब लेखक होते, बाबासाहेब साहित्यिक होते, बाबासाहेब प्रगट पंडित होते, घटनाकार होते, विद्याविभूषित होते, जगामध्ये एक नंबर विद्यार्थी हुशार होते बाबासाहेब. त्यांचं आकाशा एवढं उंची आहे बाबासाहेबांची, आणि त्यांना हे लोक छोटं करण्याचा प्रयत्न करत आहेत.
बाबासाहेबांनी घटना लिहून या देशातील तमाम दीन दलित शोषित पीडित बहुजन अठरापगडसाठी स्त्रियांसाठी मराठ्यांसाठी ब्राह्मणांसाठी ब्राह्मण स्त्रीसाठी काम केलं, त्यांना न्यायहक्क मिळवून दिले, बाबासाहेबांनी धरणं उभी केली, बाबासाहेबांनी ते मोठे कवी साहित्यिक मोठमोठे ग्रंथ लिहिले, बाबासाहेबांकडे एकच काम नव्हतं तर बाबासाहेबांनी त्या जगाला हा म्हणजे आकाशाला हात लावले तितकं मोठं काम केलेलं आहे बाबासाहेब. ठीक आहे, धन्यवाद साहेब. आता मी विजय वन्य साहेबांकडे येतो. राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत ते आणि ते महार बटालियन सैन्यामध्ये खूप प्रमुख भूमिकेमध्ये होते. ते थोडा बाबासाहेबांविषयी पण सांगतील, त्यांच्याविषयी थोडा बोलतील अशी मी अपेक्षा करतो. आज जे बाबासाहेबांचे निर्वाण दिन आहे, अतिशय दुःख होतं आहे की बाबासाहेब या भारतामध्ये पाहिजे होते, या देशाला पाहिजे होते, परंतु ते नसल्यामुळं या देशाचे पूर्ण प्रशासनचं पूर्ण धजिया उडलेली आहे. आणि त्यामुळं संविधानाला जे अनुसरून काम केलं पाहिजे ते होत नाही, त्यामुळं काही लोक काही म्हणजे समाजामध्ये असंतोषाची भूमिका होत आहे. तसेच संविधानाला धरून जर प्रत्येक ह्यांनी जर काम केलं, मंत्रिमंडळानं केलं, संसदेमध्ये केलं, किंवा घटनेचं अनुपालन घटनेचं संरक्षण जर सुप्रीम कोर्टाने हायकोर्टानं जर केलं, तर मी असं म्हणतो की कुठल्याही कुणावरही अन्याय होणार नाही. परंतु त्याच्यावर दुर्लक्ष होतं आहे असं थोडंसं वाटतं या त्यामुळं की घटनेचं संरक्षण करावं हीच माझी विनंती आहे. तसेच मी महार बटालियन तिसऱ्या महार बटालियनचा एक सैनिक आहे आणि महार बटालियनमध्ये आम्हाला एक अनुशासन डिसिप्लिन शिकवलं जातं आणि त्या सैनिकामध्ये मी असताना कारगिल युद्धामध्ये मी नवीन असताना मला कारगिल युद्धामध्ये पाठवलं आणि त्यांनी बघितलं की हा माणूस किती चपळ आहे आणि किती काम करू शकतो. तुम्हाला मी सांगतो की मी ज्यावेळेस मी नवीन असताना मला ज्यावेळेस युद्धाला पाठवलं, मला अनुभव नसताना मी त्या ठिकाणी सात उग्रवादी पाकिस्तानी सात उग्रवादी त्यांचा खात्मा करून त्यांच्यापासून हत्यार अम्निशन वगैरे सर्व काही एकत्र करून हे शासनाला दिलं. त्यानुसार मला माननीय शंकर दयाळ शर्मा राष्ट्रपती भारत सरकार यांच्या हस्ते 1993 राष्ट्रपती पदक देऊन माझा सन्मानित करण्यात आलं. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनानं माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मला शौर्य पुरस्कार म्हणून प्रदान केला व मी घटनेचा अभ्यासक आहे आणि कायद्याचाही अभ्यासक. त्यामुळं मला कायदा आणि घटना आम्ही वाचतो आणि त्यामुळं मला हे बोलूसं वाटतं की सर्वांनी बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करावं. बाबासाहेब डोक्यावर न घेता डोक्यात घेतला पाहिजे. त्याच्यासाठी बाबासाहेबांनी जे सांगितलेले ते काम केलं तर मी म्हणतो आजची श्रद्धांजली त्यांना वाहिल्यासारखं होईल. एवढंच मी बोलून मी बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिलं आणि मला इथं बोलायला आपण मौका दिला त्याच्याबद्दल मी आपल्या चॅनलचं धन्यवाद मानतो. जय हिंद, जय भारत. 2 मिनिटं. थँक्यू वन्य साहेब. आता मी मावशीकडे येतोय. मावशी, मला फक्त तुमच्याकडनं बाबासाहेबांविषयी दोन ओळी गीतांचे मला तुम्ही सगळ्यांसमोर सादर केलं तर चांगलं वाटेल. सर्वात प्रथम बाबासाहेबांना कोटी गाणी म्हणून आणि आपणा सर्वांना जय भीम सप्रेम जय भीम. मला असं बोलायचं की बाबासाहेब नसते तर काय झालं असतं हे प्रत्येकाने घरी जाऊन स्वतःचे चिंतन मनन करावं. आणि बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगून गेलेत काय सांगून गेले ते तुमच्या बाबासाहेब दिलेल्या संविधानात आहे, घटनेत आहे, त्यांच्या ग्रंथात आहे. आणि विशेषतः त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हे जे ते पुस्तक लिहिलेलं आहे ते पुस्तक घरोघरी असावं, ते वाचावं आणि ते अंमलात आणावं. कारण बाबासाहेबांनी त्याद्वारे आपल्याला एक चांगला आदर्श नागरिक बनावा म्हणून आपला बौद्ध धम्म आपल्या वकील घालून गेले आपल्याला त्याचं संरक्षण करत आहे. त्याचप्रमाणे बाबासाहेब सतत बोलतात की संघर्ष करा, जागृत व्हा, संघटित व्हा. तशी वेळ आत्ता आलेली आहे, आता तरी जागे व्हा, आता तरी जागे व्हा, आता तरी जागे व्हा. आता महापर्वण निर्वाण दिनानिमित्त सर्वजण जमले आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर हे
एक समाजापुरते नसून त्यांनी अख्ख्या विश्वाला शांतीचा संदेश दिलाच, पण तुम्हाला एक थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आज जे आपण कपडे नेसतोय किंवा आपल्याला जे 12 तासाचे 8 तास केले महिलांना त्यांच्या प्रसूती वेळेस जे 9 महिने सुट्टी आहे भरीव पगारी, तर या त्यांच्याबद्दल जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. तर अशा निमित्त आपण एवढा कडक उन्हामध्ये एवढा ऊन पण कडक आहे आणि रक्त पण खवळतं आहे आणि या सर्व याच्यामध्ये आपण त्यांना कोटी कोटी प्रणाम करूया. मी आता राजेश चव्हाण साहेब आहे यांनी आपला पूर्वीचं जे काही आहे त्यांचं ते सर्व सोडून बौद्ध धर्म हा स्वीकारलेला आहे, त्यांचं जरा एक मनोगत घेऊया आपण. सर्वप्रथम जय भीम. आणि मी माझे वडील पंजाबचे आहेत आणि ते सध्या नाही वारलेले, पण मी जेव्हा शिक्षणाला स्टार्ट केलं तर शिक्षणाला स्टार्ट केल्यानंतर मला जे प्रेरणा मिळाली ते आमचे विजयशंकर वन्नेसाहेबांकडून मिळाली. तर मी शिक्षणही करत आहे आणि बाबासाहेबांची दीक्षा घेऊन बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन मी नागपूरला घेऊन आलो आहे आणि मी बुद्धिस्ट झालो आहे सध्या. आणि त्या मार्गाने मी शिक्षणही करत आहे आणि मला LLB ची डिग्री घ्यायची, म्हणून मी प्रत्येक गोष्टीला पुढाकार आहे आणि मला प्रेरणा मिळालेली आहे बौद्ध धर्माकडून, तर मी बौद्ध धर्माकडे वळलो आहे. जय भीम. नमस्कार. हॅलो. धन्यवाद साहेब. आता मी संजय गायकवाड साहेबांना बोलू इच्छितो की बा त्यांनी बा 2 ओळी सादर कराव्या. ज्ञानाच्या महासूर्याला 64वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करून कोटी कोटी प्रणाम करतो आणि 2 ओळी आपल्यासमोर सादर करत आहे. लक्ष असावं. 6 डिसेंबर 56 साली वेळ कशी ती हेरली, दुष्ट काळाने भीमरायाची प्राण ज्योत ती चोरली. दुष्ट काळाने भीमरायाची प्राण ज्योत ती चोरली. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. तपून बसला होता काळम, होता महापुरुषावरती, देशो देशी वार्ता पसरता हजरून गेली ही धरती. काळ जातील हंस हरपला, आली दर्याला भरती, सूर्य बुडाला अंधार झाला म्हणून जनता ही झुरती. प्रगतीचे ते युगे दिनाचे, प्रगतीचे ते युगे दिनाचे गुपित मागे खेरली. दुष्ट काळाने भीमरायाची प्राण ज्योत ती चोरली. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. जय भीम. धन्यवाद साहेब. खांबे साहेबांची थोडा 2 शब्द ते गाण्याच्या ओळी बोलतील. भीमरायाने सोडी अले गा, पहा मरणाने, पहा मरणाने टाकी डावरे. भीमरायाने सोडी अले गा, बुद्धीचे भांडार हरपले दैवत बहुजनांचे. बुद्धीचे भांडार हरपले दैवत बहुजनांचे. धान्याला पसरला त्यांच्या निधनाने, साऱ्या दुनियेत गाजले नाव रे. भीमरायाने सोडी अले हा, भीमरायाने सोडी अले हा. नेशन इंडियन न्यूज या चॅनलचं मी अतिशय आभार मानतो. शतशतांना धन्यवाद देतो. ही आमची तरुण मंडळी, भीम सैनिक, हे माझे पत्रकार आणि कॅमेरामॅन आज उन्हात अनात फिरतात उपाशी तापाशी आणि प्रतिक्रिया घेत आहेत. खरोखर त्यांचे मी शतश आभारी आहे. नॅशन इंडियन न्यूजचं आभारी आहे. सुजितजींचं आहे, गायकवाड जाहीर सरांचं देखील मी इथे आभार मानतो आणि सर्वांतर्फे नमो मुद्दा जय भीम करतो. जय भीम, जय भीम.